ओंकार क्लासेसच्या ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मुलांना मला सुरुवातीला असं सांगायचं आहे तासगावच्या बॅचची तीन मुलं निकम प्रतीक सार्थक आणि रितेश आणि मुली वैभवी वैष्णवी आणि साक्षी तुमचे बाकीच्या विषयांचे आणि ह्याही विषयाचे क्रॉपचे किंवा बायोचे सगळ्यांचे होमवर्क मला बघायला मिळत नाही आहेत तुम्ही प्लीज तेवढे होमवर्क तयार करून फोटो व्हॉट्सअपच्या ग्रुपला त्याच ग्रुपला टाका म्हणजे तिथे बघायला मिळतं एकाने टाकला की तो दुसऱ्याला बघायला मिळाला की आपलं राहिलं याची त्याला जाणीव होते आणि दुसराही तो करायला लागतो तर हे प्लीज एवढं लक्षात घ्या कुणा पुन्हा ही वेळ आपल्याला येणार नाही आता हीच वेळ आहे आपल्याला वेळ आहे तोपर्यंत अभ्यास एवढा होतोय तेवढा कम्प्लीट करण्याची चारही विषयाचं टीचिंग आपलं चालू आहे क्रॉपचं पुस्तक नव्हतं तोपर्यंत आपण तीनच विषय घेत होतो पण क्रॉपचं पुस्तक आलेलं आहे दुसऱ्या दिवसापासून मी तुमचे क्रॉपचे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केलेली आहे आजचा आपला पॉईंट आहे काल आपण बघितलं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स त्यालाच आपण म्हटलं होतं व्हिजिटेटिव्ह प्रपोगेशन त्यामधले आपण नॅचरल मेथड्स पाहिल्या होत्या आज आपल्याला पाहायच्यात आर्टिफिशियल मेथड्स आर्टिफिशियल व्हिजिटेटिव्ह मेथड मेथर्थ किंवा त्याला कमर्शियल रिप्रोडक्शन असं म्हटले कमर्शियल म्हणजे व्यापारीदृष्ट्या आणि आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पद्धतीनं इट इज कॉमनली यूज्ड फॉर प्रोपोगेशन ऑफ मेनी क्रॉप स्पीसीज मेनी क्रॉप स्पीसीसच्या प्रोपोगेशनसाठी आपण हे वापरतो ऑल दो इट मे नॉट ऑकर नॅचरली हे नॅचरली घडत नाही इन दो स्पीसीज स्टेम कटिंग आर कॉमनली युजड फॉर प्रोपोगेशन ऑफ शुगर केन तुम्हाला माहिती आहे स्टेम कटिंग आपण शक्यतो शुगर केनच्या क्रॉपमध्ये ग्रेप्समध्ये रोजमध्ये वापरतो लेअरिंग बडिंग ग्राफ्टिंग अँड गुटी आर कॉमन इन यूज फॉर प्रोपोगेशन ऑफ फ्रूट ट्रीज म्हणजे वेगवेगळ्या फ्रूट ट्रीजमध्ये वेगवेगळे वेग प्रकार इथं वापरले जातात आर्टिफिशियल प्रोपोगेशनचे ते कुठले आहेत लेयरिंग बडिंग ग्राफ्टिंग अँड गुटी आपण एक वन बाय वन एक ह्यातलं बघत जाणार आहोत ऑफ द फ्रूट ट्रीज अँड ऑर्नामेंटल श्रब्स ऑर्नामेंटल म्हणजे सुशोभीकरणासाठी लावणारी श्रब या शब्दाचा अर्थ आपण बायोलॉजीमध्ये पाहिलेला आहे छोट्या प्रकारचं झुडूप त्याला आपण म्हणतो ट्रीज श्रब्स आणि हर्ब्स हा हे क्लासिफिकेशन तुम्हाला माहित असेल टेक्निक्स आर अव्हेलेबल फॉर व्हिजिटेटिव मल्टिप्लिकेशन थ्रू टिश्यू कल्चर म्हणजे टिश्यू कल्चरच्या सहाय्यानंही आपण काही प्लांटमध्ये नवीन प्लॅन्ट तयार करू शकतो अँड अटेम्प्ट आर बीइंग मेड टू डेव्हलप द टेक्निक फॉर मेनी ऑदर्स इन मेनी ऑफ दीज स्पीसीज सेक्शुअली रिपोडक्शन ऑकर्स नॅचरली या बऱ्याचशा स्पीसीजमध्ये नॅचरली सेक्शुअल रिपोडक्शन होतं सेक्शुअल रिपोडक्शन ऑकर्स नॅचरली बट फॉर सर्टन रिझन काही कारणानं व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज मोर डिझायरेबल पण काही कारणांमुळे व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे ज्याला आपण असेक्श रिप्रोडक्शन म्हटलं ते जास्त महत्त्वाचं आहे आपल्याला ते ते इच्छित आहे म्हणजे आपल्याला ते हवं आहे डिझायरेबल म्हणजे फॉलोविंग आर द सम इम्पॉर्टंट आर्टिफिशियल रिप्रोडक्शन पा प्रॅक्टिसेस त्यातला आता पहिलं आपल्याला बघायचं आहे बायोमध्ये हा पॉईंट आपण पाहिला आहे पण इथं क्रॉपमध्ये आपल्याला तो डिटेल पाहायचा आहे कटिंग मेनी प्लांट्स लाईक रोज बोगनवेलिया क्रोटॉन कोयलास मनी प्लांट तुम्हाला माहिती आहे अँड शुगर केन आर ग्रोन थ्रू देअर स्टेम कटिंग स्टेम कटिंग म्हणजे काय प्लांटचा पार्ट आहे स्टेम त्या स्टेमचा आपण भाग कट करून घेतो आणि त्याच्यापासून नवीन प्लॅन्ट तयार करतो ए त्याचं कटिंगची डायग्रॅम आपल्याला पाहायची आहे पुढं कटिंग ऑफ दिस प्लांट कॅन बी ग्रोन इव्हन इन वॉटर पाण्यामध्ये सुद्धा ते आपण वाढवू शकतो कोणाच्या तरी हॉलमध्ये एखाद्या बॉटलमध्ये पाणी घालून मनी प्लांट लावलेलं तुम्ही पाहिलं असेल आणि तिथं ते वाढतं व्हेअर दे स्ट्राईक रूट्स तिथं त्याला रूट्स येतात अँड डेव्हलप ॲडव्हॅन्टेशियस बर्ड्स आणि त्याच्यापासून पुढे काय डेव्हलप होतात ॲडव्हॅन्टेशियस बर्ड डेव्हलप होतात इथं तुम्हाला कटिंगची डायग्रॅम दिलेली आहे बघा कटिंग फॉर रिप्रोडक्शन कुंड्यामधल्या प्लांटचं कट केलेला पार्ट दुसरीकडे लावला आणि तो कसा वाढतो हे तिथं दिलेलं आहे आता याच्यामध्ये रूट्स तयार होतात रूट्स तयार होतात आता याच्यानंतरचा दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे त्याच्या आधी स्टेम कटिंग दिलेला आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ते बघा त्याचे प्रकार सॉफ्टवूड सेमी हार्डवूड अँड हार्डवूड कटिंग असे स्टेम कटिंगचे भाग प्रकार असतात लिप कटिंग आहे लिप बर्ड कटिंग आहे आणि रूट कटिंग आहे म्हणजे जसं आपण बायोलॉजीमध्ये बघितलं होतं स्टेम कटिंग रूट कटिंग आणि लिप कटिंग तर त्यातलेच पुन्हा आणखीन जास्तीचे प्रकार इथं त्यांनी सांगितलेले आहेत याच्यानंतरचा दुसरा प्रकार जो आपल्याला बघायचा आहे तो आहे सिंपल टंग लेअरिंग इथं पहिल्यांदा डायग्रॅम बघून घ्या सिम्पल टंग लेअरिंगमध्ये काय केलं जातं सिंपल टंग लेअरिंग त्याची डायग्रॅम इथं आपल्याला दिलेली आहे एक मेन प्लांट आहे पॅरेन प्लांट आहे त्याची फांदी थोडीशी वाकवलेली आहे तिथं काय म्हटलंय बघा स्लँटिंग व्हर्टिकल कट तिथे दिलेला आहे आणि त्याच्यावरती वजन ठेवलेलं आहे कारण ती तशी राहणार नाही ती पुन्हा सरळ होईल आणि त्या कुंडीमध्ये वाकवलेली जी प्लॅन आहे ती पुन्हा फुटायला लागते आणि नवीन प्लॅन्ट त्याच्यापासून तयार होतं जेव्हा ते प्लॅन तयार होतं तेव्हा बेसकडचा जो पोर्शन आहे त्या प्लॅनचा मेन प्लॅनचा तो आपण कट करून टाकतो नंतर इन धीस मेथड ए लोअर ब्रँच ऑफ प्लांट इज बेंड बेंड बेनडाऊन म्हणजे वाकवली जाते अँड कव्हर्ड विथ मॉइस्ट सॉईल आणि मॉइस्ट सॉईलनी कव्हर केली जाते लिव्हिंग द ग्रोईंग टिप अबाउ द सॉईल डायग्राममध्ये बघा ग्रोईंग वाढणारा शेंडावरती लाव ठेवलेला आहे ए स्लँटिंग व्हर्टिकल कटीच घेऊन आणि त्याला एक कट दिला जातो स्लँटिंग म्हणजे तिरका कट दिला जातो घेऊन ऑन सिलेक्टेड पेन्सिल साईज स्टेम म्हणजे आपल्याला पेन्सिल साईजचा सा स्टेम घ्यायचा आहे म्हणजे पेन्सिलच्या आकाराचा साधारण जाडीचा सा। इन सॉईल बिफोर इट इज बेंड डाऊन ते बेंड डाऊन करण्यापूर्वी त्याला एक कट दिला जातो एक्झाम्पल आपल्याला डायग्रॅम इथं दिलेली आहे फिगर इन ए फ्यू वीक्स टा फ्यू वीक्स काही आठवड्यामध्ये व्हेन इनअप रूट्स हॅव डेव्हलप पुरेशी रूट्स डेव्हलप झाल्यानंतर ऑन द अंडरग्राऊंड पोर्शन अबाऊ द कट पार्ट कट पार्टच्या लोअर साईडला रूट्स तयार होतात इट इज इट इज कट ऑफ फ्रॉम द पॅरेंट प्लांट मग पॅरेंट प्लांटपासून हे काय केलं जातं कट घेतला जातो आणि हे प्लांट वेगळं केलं जातं इट इज कट ऑफ ऑफ कट ऑफ म्हणजे कापणे कट करणे फ्रॉम द पॅरेंट प्लांट अँड ग्रोन सेपरेटली ॲज अॅन इंडिपेंडंट प्लॅन्ट इंडिपेंडंट प्लांट म्हणून आपण त्याला वाढू शकतो आणि हे कशामध्ये करतात कुठल्या प्लांटमध्ये करतात तर हे करतात गावा नावाच्या प्लॅन्टमध्ये याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे एअर लेरिंग किंवा त्यालाच म्हटलेलं असतं गुटी असं त्याचं नाव आहे इट इज सिमिलर प्रॅक्टिस व्हेअर बेंडिंग ऑफ द ब्रँचेस आर नॉट पॉसिबल ज्या ठिकाणी आपल्याला ब्रँच बेंड करणं शक्य नाही म्हणजे उदाहरणार्थ ज्याची ब्रँच कठीण असेल उडी असेल हार्ड असेल ती बेंड करणं शक्य नाही तिथे ऑफ द हाईट ऑफ द प्लॅन्ट म्हणजे आपण त्या हाई प्लॅन्टच्या हाईटपर्यंत कुंडी घेऊन जायची आहे ऑर ड्यू टू उडी नेचर ऑफ द स्टेम इन दिस मेथड ए रिंग ऑफ द बार्क मेजरिंग तिथं काय केलं जातं रिंग ऑफ द बार्क म्हणजे सालीचा एक विशिष्ट पोर्शन कट केला जातो मेजरिंग टू टू थ्री सेंटीमीटर लेंथ इज रिमूवड फ्रॉम द सिलेक्टेड पेन्सिल साईज स्टेम जे जे स्टेम आपण निवडलेलं आहे त्याच्यावरती एक सर्क्युलर रिंग आपण कट करून घेतो बार्कची अँड इट इज कवर्ड विथ मॉइस्ड स्पॅगनम आणि त्याला काय करतो मॉइस पॅग्नम मॉस म्हणतात त्याला मॉस मॉसनी कव्हर करतो कारण ते मॉइस्ट असतं अँड एनक्लोज विथ ए पॉलिथिन शीट पॉलिथिन शीटमध्ये आपण ठेवतो टाईटली टाईट विथ ज्यूट स्ट्रिंग आणि त्याला बांधलं जातं ज्यूटच्या स्ट्रिंगनी व्हेन रूट्स ॲपियर द स्टेम इज ज्यावेळेला रूट्स तयार होतात त्यावेळेला स्टेम इज कट बिलो द रूट्स आणि रूट्सच्या खालच्या बाजूला आपण काय करतो कट घेतो अँड प्लॅन्टेड टू फॉर्म ए न्यू प्लँट त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं त्याचं एक्झाम्पल आहे पोमोग्रेनेट जास्मिन आणि थुचा आता इथं डायग्रॅम तुम्हाला दिलेली आहे बघा इथं कशा पद्धतीनं सालीचा पोर्शन काढलेला आहे त्याला कसं बांधलेलं आहे आणि राईट साईडच्या बागामध्ये कसे रूट्स आल्यानंतर मग आपण त्याला कट करून घेऊ शकतो म्हणजे या पद्धतीनं आपण आता पुढचा पॉईंट स्क्वेअर ब्रॅकेटमधला तेवढा बघूया कलेक्ट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अदर टाइप्स ऑफ लेअरिंग सच ॲज टिप लेअरिंग सिंपल टिप लेअरिंग ट्रेंच लेअरिंग सर्पेंटाइन लेअरिंग अँड माउंट ऑर स्टूल लेअरिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेअरिंगचे प्रकार तुम्हाला डिटेलमध्ये बघायला सांगितलेले आहेत आज आपण आर्टिफिशियल मेथड्समध्ये पहिली मेथड पाहिली कटिंग दुसरी मेथड पाहिली सिंपल टंग लेअरिंग आणि तिसरी मेथड पाहिली एअर लेअरिंग ऑर गुटी इथंच आपण आता थांबतो आहे याच्यानंतरचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू थँक्यू प्लीज होमवर्क पूर्ण करा